नमस्कार प्रेक्षक हो, मी साईप्रसाद कुंभकर्ण व्ही आय पीच राष्ट्र सह्याद्रीच्या सफर गडकिल्ल्यांची या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत खर्डा येथील भुईकोट किल्ल्याविषयी। अहमदनगर जिल्ह्यात बरेच गडकोट किल्ले आहेत। या जिल्ह्यातील जामखेड तालुक्याला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वारसा लाभला आहे। जामखेड तालुक्यातील प्रमुख गावांमधील एक असलेल्या खर्डा गावात पुरातन ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला आहे। गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर सरदारांनी बांधला आहे। इतिहासातील प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ही येथेच झालेली आहे। आता आपण जाणून घेऊयात गडाचा इतिहास। इतिहासातील प्रसिद्ध खर्ड्याची लढाई ही ह्याच ठिकाणी झाली होती। हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये 11 मार्च 1795 रोजी ही लढाई झाली। त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता। ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या व मराठ्यांच्या शेवटच्या विजयाच्या आजरामर आठवणी असलेला हा भुईकोट किल्ला इतिहासाची साक्ष देत निसर्गाशी झुंजत दिमाखात उभा आहे। जामखेड तालुक्यातील शिर्डी हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तूंचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो। या भुईकोट किल्ल्याची तटबंदी भव्य व अतिशय भक्कम मजबूत अशी आहे। पण भुईकोट किल्ल्यात प्रवेश केल्यास आत एक छोटेखानी वास्तू व एक विहीर व बाकी पुरातन भग्न अवशेष पाहावयास मिळतात। बाकी आतमध्ये विशेष असे काही शिल्लक नाही। मराठ्यांच्या गौरवशाली संस्मरणीय अभिमानास्पद विजयाचा साक्षीदार असलेला खर्ड्याचा भुईकोट किल्ला व इतर ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास खर्डा हे एक प्रेरणास्थळ ठरेल हे नक्की। सफरगड किल्ल्यांची या कार्यक्रमात आज इथेच थांबूया। पुढील भागात भेटूया पुढच्या किल्ल्याच्या माहितीसोबत। तोपर्यंत जय शिवराय।